नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्द सुनाने स्वागत करत आहे. आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, अत्यंत महत्वाची बातमी आपणासाठी घेऊन आलो आहे, त्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करतो आहे. आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरणाकडे बोलतो आहे. ब्रेकिंग न्यूज, आता 70 वर्षापर्यंतच मिळणार पेन्शन सरकारकडून विधेयक तयार. म्हणजेच पेन्शन 70 वर्षापर्यंतच मिळणार आहे आणि सरकारकडून तसं विधेयक तयार आहे. आणि या बातमीचे टायटल आता फक्त 70 वर्षापर्यंतच मिळणार पेन्शन, सरकारची नवी खेळी, विधेयक तयार. या संदर्भामध्ये सध्या राज्यामध्येच नव्हे तर देशभरातील सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना या प्रमुख मागणी करता पेटून उठले आहे. परंतु आता सरकारकडे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केल्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नसल्याचे दिसून येते आहे. यामुळे आता सरकारकडून नवी खेळी तयार करण्यात येत आहेत. पेन्शन बाबत आताची नवीन अपडेट पुढील प्रमाणे पाहूया. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली तर कर्मचाऱ्यांना फक्त 70 वर्षापर्यंतच पेन्शन मिळेल असा प्रस्ताव केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारची जुनी पेन्शन बाबतची होणारी प्रचंड मागणी, त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना धारक व नवीन पेन्शन योजना धारक योजनेनुसार पेन्शन धारकांना असा कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव होत असल्याने सरसगट कर्मचाऱ्यांना वयाच्या 70 वर्षापर्यंत पेन्शन अदा करण्याचा नवा विचार केंद्र सरकारचा असल्याचे दिसून येत आहे. मीडिया रिपोर्ट नुसार सांगण्यात येते की केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांनी जर जुनी पेन्शन या मागणी करता संप केल्यास केंद्रीय संपूर्ण यंत्रणा खिळखिळी होईल. यामुळे कर्मचाऱ्यांच्या संपा अगोदरच जुनी पेन्शन योजना योग्य तो निर्णय घेण्याबाबत केंद्र स्तरावर चर्चा सुरू झाल्याचे दिसून येते. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सदरचे 70 वर्षापर्यंत पेन्शन या निर्णयाचे देशातील बरेच राज्य आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्याची शक्यता आहे. सदर निर्णयाला देखील कर्मचाऱ्याचा विरोध होईल असे निदर्शनास येत आहेत. कारण 70 वर्षानंतर खरी आर्थिक चणचण भासत असते. ज्यावेळी व्यक्तींना कोणतेही काम होत नाही त्यावेळी 70 वर्षानंतर आयुष्यभर पेन्शन देणे हे कर्मचाऱ्याच्या हिताचे राहील. परंतु सरकार ही एक खेळी खेळत आहे आणि असा प्रस्ताव आणलेला आहे आणि तयारही केलेला आहे आणि हे विधेयक तयार केलं आहे. या विधेयकाला फक्त लोकसभेमध्ये मान्यता घेणं भाग आहे. लोकसभेकडून राज्यसभेकडे, राज्यसभेकडून राष्ट्रपतीची सही आणि मग विधेयक तयार होईल. असा एक विधेयक तयार करण्याची, विधेयकाचं रूपांतर कायद्यात तयार करण्याची बाजू असते. मित्रांनो, सरकार ही केंद्र सरकार खेळी करत आहे. आता आपण लक्षात असू द्या आपणास काय करायचं आहे. हे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल आपणासाठी नवे नवे अपडेट घेऊन येत आहे. तर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. वंदे मातरम.